हेलो स्टूडेंट्स, आज च्या व्हिडिओ मध्ये आपण एक्सरसाइज 2.6 पाहणार आहोत। टॉपिक आहे ऍप्लिकेशन्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन्स। क्वाड्रेटिक इक्वेशनचे पाया 5 एक्सरसाइज आणि ते क्वाड्रेटिक इक्वेशन कसे सॉल्व करायचे ते आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पाहिलं। आता आपण त्याचे ऍप्लिकेशन्स म्हणजे वर्ड प्रॉब्लेम्स हे क्वाड्रेटिक इक्वेशनची ते पाहणार आहोत। मग पहिला क्वेश्चन इथं दिलेला आहे बघा, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84। म्हणजे प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय आणि अजून 3 वर्षांनी जे वय होईल त्या दोन्ही वयांचा गुणाकार 84 दिलाय आपल्याला 84। तर फाइंड हर प्रेझेंट एज म्हटलं की सध्याचं वय काढायचं सांगितलं, मग त्या एजला आपण एक्स मेजर करू। सो लेट प्रेझेंट एज ऑफ प्रगती B 6 years and therefore from given information आणि मग आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन काय आहे बघा, प्रगतीज एज 2 years ago, 2 वर्षापूर्वीचं प्रगतीचं एज राईट एक्स मायनस टू आणि एंड 3 इयर्स हेन्स आणि अजून 3 वर्षानंतर प्रगतीचं एज राईट एक्स प्लस 3 आणि ह्या दोघांचा प्रोडक्ट। सो प्रोडक्ट ऑफ म्हटलंय बघा किती दिलाय, प्रोडक्ट 84। सो इट इज इक्वल टू 84। मग दोन ब्रॅकेट आपण आता मल्टिप्लाय करून घेऊ, एक्स ने एक्स ला मल्टिप्लाय केलं एक्स स्क्वेअर, एक्स ने 3 ला मल्टिप्लाय केलं 3x, आता मायनस 2 ने मल्टिप्लाय करा एक्स ला मल्टिप्लाय केलं मायनस 2x आणि मायनस 2 ने 3 ला मल्टिप्लाय केलं मायनस 6, इकडचा 84 तसाच। सो एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 2x होईल एक्स हा मायनस 6 तसाच 84 इकडल्यानंतर मायनस 84 इक्वल टू काय आहे 0। देअरफोर एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 मायनस 84 होतील मायनस 90 इक्वल टू 0। आणि मग आपल्याला आता ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करायचं आहे। आपल्याकडे 3 मेथड आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या, फॅक्टरायझेशन मेथड 2 नंबर आहे, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि 3 नंबरची मेथड आहे फॉर्म्युला मेथड। तर मग आपण पहिली मेथड ही जबाबदारू, तुम्ही इथे कोणतीही मेथड यूज करू शकता। मायनस 90 चे फॅक्टर्स घेणार आपण, सबट्रॅक्शन मिडल नंबर, इथं मिडल नंबर कोणीच नाही म्हणजे ऍक्च्युअली तो 1 आहे, 1x दिसतोय बघा। सो 90 चे फॅक्टर होते 15 6 10 9 अजून 45 2 10 19 2 1, तर यातला आपल्याला डिफरन्स 1 देईल असा नंबर एकच येतो आहे 10 आणि 9। सो 10 - 9 इक्वल टू 1 आणि प्लस 10 ला मायनस 9 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे मायनस 90 येतोय, म्हणजेच हे आले फॅक्टर बरोबर आहे। सो हे दोन फॅक्टर इक्विवलेंट टर्म मध्ये घ्या, देअरफोर एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x, 10 - 9 लिहून घेतलं आपण, 10x मायनस 9x होतात 1x, मायनस 90 तसंच इक्वल टू 0। सो दोन ब्रॅकेट दोन ग्रुप केले आपण, पहिल्या ग्रुपमधून एक्स कॉमन काढू, एक्स स्क्वेअर मधला एक एक्स बाहेर एक आत राहील, हा एक्स बाहेर गेल्यामुळे प्लस 10, इथून मायनस 9 कॉमन काढा, हे दोन्ही मायनस बाहेर गेल्यामुळे प्लस होणार आहे, एक्स राहील फक्त 9 बाहेर गेल्या 9 10 जा। सो 10 राहिला 9 × 10 - 90 इक्वल टू 0। सेम ब्रॅकेट आला तो कॉमन काढा, मग राहील एक्स आणि हा मायनस 9 इथं इक्वल टू 0। दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे एक तर पहिला ब्रॅकेट 0 असणार आहे एक्स प्लस 10 और सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस 9 0 असू शकतो। प्लस 10 इकडे आल्यानंतर मायनस 10 होईल आणि मायनस 9 इकडे आल्यानंतर प्लस 9 होईल, बट एक्स कॅनॉट बी मायनस 10। एक्स ची व्हॅल्यू मायनस असू शकत नाही कारण एक्स आपण प्रगतीचं एज म्हटलंय, एज एज कॅनॉट बी निगेटिव्ह,
एखाद्या व्यक्तीचं वय म्हणजे त्या पर्सनचं एज हे निगेटिव्ह नस होऊ शकत नसल्यामुळं एक्सची व्हॅल्यू मायनस 10 होऊ शकत नाही. याचा अर्थ एक्स हा मायनस असला पाहिजे, देअरफॉर एक्स इक्वल टू 9. आणि याचा अर्थ हे आपण काय मानलं होतं, प्रगतीज एज, याचा अर्थ प्रगतीज एज किती आलंय, 9 इयर्स. सो लास्ट सेंटेन्स राहील प्रेझेंट एज ऑफ प्रगती, प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज 9 इयर्स. मग क्वेश्चन नंबर 2 काय पहा, द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ टू कॉन्सिक्युटिव इव्हन नॅचरल नंबर्स इज 244. दोन कॉन्सिक्युटिव इव्हन नॅचरल नंबर्स आहेत, आपल्याला माहिती आहे इव्हन नॅचरल नंबर्स 2, 4, 6, 8 असे असतात. अशा दोन कॉन्सिक्युटिव म्हणजे लगतच्या म्हणजे शेजारच्या नॅचरल नंबर इव्हन नॅचरल नंबरची सम ऑफ स्क्वेअर्स त्याच्या वर्गांची बेरीज आपल्याला 244 दिली आहे. तर आपल्याला असे नंबर शोधायचे आहे. मग आता आपण त्या दोन नॅचरल नंबरला लेट इव्हन नॅचरल टू इव्हन नॅचरल नंबर्स टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स बी. आता इव्हन नंबर म्हटलं तर मग ते डबल असतात ऑलवेज, 2, 4, 6, 8 हे सगळ्यांना सगळ्यांना 2 ने डिवाइड होते म्हणून आपण त्याला ट्वाईस घेतलं 2x, आणि त्याच्या पुढचा असेल 2 times x + 1. मग फ्रॉम गिव्हन इन्फॉर्मेशन दिलेल्या माहितीनुसार इन्फॉर्मेशन काय हा, ह्या दोघांच्या स्क्वेअरची सम सम ऑफ स्क्वेअर्स त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे 2x² प्लस या 2 × x + 1 ब्रॅकेटचा पण स्क्वेअर, आणि ही टोटल आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे 244. मग 2x² होईल 4x² प्लस ह्या 2 स्क्वेअर होईल 4, आणि ह्या a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर जर घेतला तर तो राहील a² + 2ab + b² x² + 2ab = x² + b² + 2ab = x² + b² = 4 4 ने डिवाइड करून घेऊ डिवाइड बाय 4 4 ने डिवाइड केलं तर 4 ला 4 + 2x + 1 = 4 ने डिवाइड केलं तर 61 येईल. मग आता x² + x² 2x² हा 2x तसाच हा 1 तसाच हा 61 इकडे आला मायनस होईल इक्वल टू राईट 0. सो 2x² + 2x 1 - 60 बघ -60 इक्वल टू 0. सो इज गोइंग टू ने डिवाइड करा डिवाइड बाय 2 2 ने डिवाइड केलं तर राहील x² इथं राहील x, आणि 60 ला 2 ने भागलं 30, सो -30 = 0. मग आता आपण -30 चे फॅक्टर्स काढू, सो दॅट सबट्रॅक्शन यायला पाहिजे मिडल टर्म अगेन 1. मग 30 चा 6 5 6 - 5 केला तर आन्सर येईल 1, आणि 6 ला -5 ने मल्टिप्लाय केलं तर -30 म्हणजे घेतलेले फॅक्टर्स बरोबर आहेत. मग त्याला इथं मिडल टर्म मध्ये ऍडजस्ट करा 6x - 5x - 30 = 0. 6x - 5x केलं तर 6 - 5 म्हणजे 1x राहील. मग आता याला सिम्प्लिफाय करू आपण. मग आता दोन दोनचे ग्रुप करा. पहिल्या ग्रुपमधून जर x कॉमन काढला तर x² - 1 x कॉमन काढल्यामुळे 1 राहील ब्रॅकेटमध्ये, हा x कॉमन निघल्यामुळे राहील प्लस 6. इकडे -5 चा कॉमन काढला तर दोन्ही प्लस होते दोन्ही मायनस होते, आणि x - 5 बाहेर गेल्यामुळे राहील x, आणि 5, 6 जर 30 होतात म्हणून राहील x + 6. सेम ब्रॅकेट आलं बघा त्याला कॉमन घ्या म्हणजे दुसरा ब्रॅकेट मिळेल आपल्याला x आणि -5 इक्वल टू 0. तसंच दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे आयदर फर्स्ट ब्रॅकेट 0 असेल और सेकंड ब्रॅकेट 0 असू शकतो.
प्लस सिक्स इकड़ा हो गई माइनस सिक्स एंड माइनस फाइव इकड़ा हो गई प्लस फाइव बट x cannot be minus as x is natural. Natural number असल्यामुळे x ची value negative होऊ शकत नाही. मग x जर negative नसेल तर याचा अर्थ x positive असला पाहिजे. पण आपल्याला विचारलं होतं ते consecutive even natural number शोधा. मग ते natural numbers काय असेल? Therefore the even natural numbers are पहला होता 2x x आला 5 सो पहला आंसर है 10 त्यानंतरचा होता 2 into x plus 1 x आला आपला 5 plus 1 y plus 1 होता 6 into 2 will 12 याचा अर्थ हे दोन नॅचरल नंबर आहेत 10 आणि 12. क्वेश्चन नंबर 3 काय पहा. क्वेश्चन नंबर 3 खूपच मोठा असल्यामुळे मी तो न राईट न करता डायरेक्ट टेक्स्ट बुक मधून रीड करतोय. तर तो क्वेश्चन असा आहे पहा. इन द ऑरेंज गार्डन मिस्टर मधुसूदन ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्रीज. 150 ऑरेंज ट्रीज मिस्टर मधुसूदन यांच्याकडे आहेत. ऑरेंज ट्रीज थोड़ा सा म्हटलं का द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम. एका कॉलम मध्ये जेवढे ऑरेंज ट्री आहेत तेवढे एका रो मध्ये 5 ने जास्त आहेत ऑफ कॉलम पेक्षा. फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग फ्लो चार्ट. खाली एक फ्लोचार्ट दिला स्टेप दिला त्या स्टेपने आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं सांगितलं. तर पहिली स्टेप अशी पहा नंबर ऑफ ऑरेंज ट्रीज इन ईच कॉलम इक्वल टू एक्स ही गिव्हन आहे. नंतर म्हटलंय नंबर ऑफ ट्रीज इन रो नंबर ऑफ ट्रीज इन रो इक्वल टू. आता क्वेश्चन मध्ये अशी इन्फॉर्मेशन आहे की एक कॉलम मध्ये जेवढे ट्रीज आहेत त्यापेक्षा रोज मध्ये 5 ट्रीज मोर आहेत म्हणजेच 5 ट्रीज जास्त आहेत जेवढे कॉलम मध्ये त्यापेक्षा. म्हणजे एका रो मध्ये x प्लस 5 ट्रीज असले पाहिजे. पुढे असं म्हटलंय बघा टोटल नंबर ऑफ ट्रीज इक्वल टू सो टोटल नंबर ऑफ ट्रीज रो मध्ये आडव्या रांगा आणि उभ्या कॉलम मध्ये जेवढे काही ऑरेंज ट्रीज आहेत म्हणजे संत्र्याचे झाड आहेत तर त्यांची एकूण संख्या कशी काढणार त्या रोजला कॉलमने मल्टिप्लाय करून घ्यायची. म्हणजे x आणि x प्लस 5 चा होईल गुणाकार मल्टिप्लिकेशन. सो प्रोडक्ट ऑफ x अँड x प्लस 5. पुढे असं म्हटलंय बघा तर आपल्याला नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म करा म्हटलंय x फाइंड करायचं सांगितलंय आणि मग कॉलम आणि रोज मध्ये किती ट्रीज आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. मग आता फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन देअरफोर फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन टोटल नंबर ऑफ ट्रीज आपले आले होते x इंटू एक्स प्लस 5. जसं एका रांगेत समजा 5 विद्यार्थी आहेत 1 2 3 4 5 स्टुडंट्स अशा तुमच्या 4 रांगा असल्या 1 2 3 4 तर हे 5 आणि हे 4 टोटल स्टुडंट अबाउट 5 × 4 म्हणजे 20. तसंच इथं आपण नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम आणि नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो यांची मल्टिप्लिकेशन केल्यामुळे आपल्याला टोटल नंबर ऑफ ट्रीज मिळाले. सो टोटल नंबर ऑफ ट्रीज ऍक्च्युअली गिवन आहेत आपल्याला 150. मग आता x ने ब्रॅकेट ला मल्टिप्लाय करून घ्या x इंटू एक्स होईल एक्स स्क्वेअर. x ने फाय ला मल्टिप्लाय करूया 5x आणि हा 150 ग्रॅम होईल मायनस इक्वल टू 0. मग आता मायनस 150 चे फॅक्टर्स घ्यायचे सो दॅट ॲडिशन यायला पाहिजे प्लस 5.
मग आपल्याला माहिती आहे 15 10 जा 15 मधून 10 मायनस केला तर 5 आणि 50 इनटू मायनस 10 केलं तर मायनस 150 आंसर येईल. आणि म्हणून याला सॉल्व करू आपण आता x स्क्वेअर प्लस 15 x मायनस 10 x मायनस 150 इक्वल टू 0. या 15 मायनस 10 x ला मध्ये घेतलं 15 x मायनस 10 x 5 x होत आहे. आणि आता आपण दोन दोनचे ग्रुप करून कॉमन काढू. पहिल्या दोघांमधून x कॉमन निघतो सो x कॉमन काढा. तर x स्क्वेअर मधला एक x बाहेर गेला तर एक आतमध्ये राहील. हा x बाहेर काढल्यावर प्लस 15 आतमध्ये राहील. पुढच्या दोघांमधून मायनस 10 कॉमन काढा सो मायनस 10 मायनस कॉमन काढल्यावर दोन्ही प्लस होतील. 10 बाहेर गेल्यावर राहिला x आणि 10 इंटू 15 150 होत असल्यामुळे या 150 मधला 10 बाहेर गेल्यामुळे 15 आतमध्ये राहील. मायनस बाहेर काढल्यामुळे प्लस येईल इक्वल टू 0. सेम ब्रॅकेट मिळाला तो कॉमन काढून घ्या. दुसरा ब्रॅकेट राहील x मायनस 10 चा इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे आयदर फर्स्ट ब्रॅकेट 0 असलं पाहिजे और सेकंड ब्रॅकेट 0 असू शकतो. प्लस 15 इकडे आणल्यानंतर होईल मायनस 15 और मायनस 10 इकडे ट्रान्सफर केलं तर होईल प्लस 10. बट एज बट x कॅनॉट बी मायनस एज नंबर ऑफ ट्रीज कॅनॉट बी निगेटिव्ह. नंबर ऑफ ट्रीज हे निगेटिव्ह नसल्यामुळे आपल्याला x मिळेल 10. म्हणजेच नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम मिळाले x म्हणजे 10. दॅटफॉर नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम इक्वल टू 10 अँड नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इक्वल टू 10 प्लस 5 इक्वल टू 15. कारण कॉलम रोच्या बाबतीत आपण एक्स प्लस 5 म्हटलं होतं म्हणून 10 प्लस 5 झालं 15. सो हे झाला क्वेश्चन नंबर 3. मग राहिले प्रॉब्लेम्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तुम्ही हे प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस करा. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याचे मेथड प्रॅक्टिस करा.